बातमी आता पुण्यातनं आपण पाहणार आहोत. पुण्यामध्ये गर्भवती महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पुण्यामध्ये झिका बाधित रुग्णांची संख्या आता 5 गेलेली आहे. पुण्यातल्या एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झालाय, पण महिलेची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणं असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आलेले. झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांना देखील सुरुवात झालेली आहे. पुण्यातल्या एरंडवणे आणि मुंढव्यात रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये प्रत्येकी 100 घरांच्या आतमध्ये धूर फवारणी देखील केली जाते आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.